हॅलो फ्रेंड्स, प्राचीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि अतिशय क्रिस्पी असे कांदा भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 ते 3 कांदे बारीक उभे कट करून घेतलेले आहेत व यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा ओवा घातलेला आहे व हा कांदा 1/2 तासासाठी मॅरिनेट करून द्यायला ठेवलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 मिरच्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून याचे एक वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता मॅरिनेट केलेल्या कांद्यामध्ये 1 चमचा तयार केलेले वाटण, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडे थोडे बेसन ॲड करून याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ भिजवत असताना यामध्ये पाण्याचा वापर अगदी किंचित करायचा आहे. इथे मी हे पीठ छान भिजवून घेतलेले आहे व एका कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये हे भजी छान तळण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. हे सर्व भजी दोन्ही साईडहून चांगले गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले मस्त चमचमीत क्रिस्पी आणि चवीला अतिशय खमंग असे कांदा भजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.